नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एमजी पुरी सहाय्यक शिक्षक केएल पोंदा हायस्कूल डहाणू जिल्हा पालघर तुमचं सर्वांचं तुमच्या पालकांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे माझे सोपे गणित। मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित भाग 2 मधील प्रकरण पहिलं याविषयी आणखी थोडीशी पुढे माहिती पाहणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काही माहिती पाहिली आहे, आज आपण पुढचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ पाहत असताना त्यातील सर्व मुद्दे तुमच्या वहीमध्ये नोंदले असावेत, ती वही पुन्हा तुम्हाला तपासणीसाठी मागितली जाईल। चला आता आपण तो पुढचा अभ्यास शिकूया। नववीचा गणित भाग 2 मधील पहिले प्रकरण आहे भूमितीतील मूलभूत संबंध। यामध्ये आज आपण ही माहिती पाहणार आहोत, थोडक्यामध्ये ही माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, जरा तुम्ही नीट लक्ष द्या, नंतर पुस्तकाचा आधार घ्या। प्रथमतः आपण शिकणार आहोत रेषाखंड। रेषाखंड म्हणजे काय? तर मी या ठिकाणी आकृती काढतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। पहा, मी आकृती काढलेली आहे। या ठिकाणी घेतो बिंदू ए आणि बिंदू बी, असे दोन बिंदू घेतलेले आहेत। बिंदू ए आणि बिंदू बी या दोन बिंदूंच्या दरम्यान असणाऱ्या मध्ये असणाऱ्या बिंदूच्या सर्व संचाला रेषाखंड असे म्हणतात। मग बिंदू ए आणि बिंदू बी ला रेषाखंडाचे अंत्यबिंदू म्हणतात। म्हणजे दोन अंत्यबिंदूंच्या दरम्यान असणाऱ्या बिंदूंच्या सर्व संचाला रेषाखंड असे म्हणतात। मग रेषाखंड ए बी ला आपण असेही म्हणू शकतो, रेख ए बी असेही म्हणतात। मित्रांनो, जरा थोडस लक्षात द्या, रेख ए बी हा मर्यादित बिंदूंचा संच असतो, म्हणजे हा शांत संच असतो, ठीक आहे। रेषाखंड म्हणजे काय समजलं? तुम्हाला वेगवेगळी नावं देऊन सांगता येतं, रेख पी क्यू, रेख एक्स वाय वगैरे वगैरे। आता त्यानंतर दुसरा भाग आहे रेषाखंडाची लांबी। मग रेषाखंडाची लांबी लिहिताना असं लिहिलं जातं, लेंथ ऑफ ए बी बरोबर, मग या ए आणि बी या दोन बिंदूंच्या मधील अंतराला रेषाखंडाची लांबी म्हणतात। लांबी दाखवत असताना एल दुसऱ्या लिपीतला लिहितात आणि पुढे ते किती जे अंतर असेल, 5 सेमी, 2 सेमी, 4 सेमी, ते पुढे लिहिलं जातं। रेषाखंडाची लांबी समजलं, ठीक आहे। आता आपण पुढचा भाग पाहूया, किरण। हा दादा, किरण कसा असतो? मी हेच उदाहरण थोडस लांबवतो। मी आता काय करतो, ए आणि बी हा एक रेषाखंड काढतो आणि पाहतो जरा पुढे, याचाच एक भाग आपण थोडासा पुढे वाढूया। जरा जर हा भाग पुढे वाढवला मी असा आणि इकडे पुढे बाणाचे टोक दाखवलं, तर हा काय होतो, किरण ए बी, म्हणजे रेषाखंडाचा एक भाग एका बाजूने अमर्यादित वाढत असल्यास त्याला किरण असे म्हणतात। त्याचं वाचन करताना किरण ए बी असं म्हणतात। मग तुम्ही म्हणाल की उजवीकडेच का? नाही, तसं नाही, आपण इकडे सुद्धा त्याला वाढवू शकतो, म्हणजे अशा प्रकारे सुद्धा आपण याला वाढवू शकतो, पण त्यावेळेस मात्र त्याचं नाव बदललेलं असेल। मग पहा, इथं काय म्हणणार आपण, किरण बी ए, इकडे काय म्हणणार, किरण ए बी। आणि लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस असे दोन विरुद्ध किरण जोडलेले जातात तेव्हा ती रेषा तयार होत असते। किरण म्हणजे काय समजलं? आता तिसरा चौथा भाग शिकूया आपण, एकरूप रेषाखंड। मग एकरूप रेषाखंड म्हणजे काय? जेव्हा दोन रेषाखंडांची लांबी समान असते तेव्हा त्यांना एकरूप रेषाखंड म्हणतात। पुन्हा एकदा सांगतो मी, जेव्हा दोन किंवा तीन किंवा अधिक रेषाखंडांची लांबी समान असते तेव्हा त्यांना एकरूप रेषाखंड म्हणतात। पहा जर कसं मी दाखवतो तुम्हाला, आकृती काढून समजा, हा ए आणि बी हा रेषाखंड आहे, याची लांबी आहे समजा गृहित धरा 5 सेमी। दुसरा रेषाखंड घेऊ आपण, समजा या ठिकाणी आहे पी आणि क्यू, नाव वेगळं आहे, याची लांबी सुद्धा आहे 5 सेमी। आणि तिसरा घेऊ आपण एक्स आणि वाय, वाय हा रेषाखंड आहे, याची सुद्धा लांबी 5 सेमी आहे। आणखीन जर समजा आपण एखादा वेगळा घेतला आणि जर त्यांची लांबी समान असेल तर त्याला काय म्हणतात, एकरूप रेषाखंड असे म्हणतात। समजलं? आता पुढचा गुणधर्म हा महत्वाचा आहे तुमच्यासाठी, एकरूप रेषाखंडाचे गुणधर्म। हे गुणधर्म तुम्ही पाठ करायचे आहेत, वहीमध्ये लिहायचे। तर आता एक एक गुणधर्म आपण शिकूया। मी जरा या बाजूला लिहितो, इकडे पहा जरा, एक पहिल्या गुणधर्माला म्हणतात परावर्तनता। परावर्तनता हे नावही लक्षात ठेवा, परीक्षेला तुम्हाला विचारली जातात। परावर्तनता काय असतं? परावर्तनता म्हणजे लिहून दाखवतो मी, रेख ए बी
एक रूपरेख एबी म्हणजे काय प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो एबी हा रेषाखंड एबीशीच एकरूप आहे म्हणजे प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो हे पहिले विधान झालं म्हणजे एबीसी एबी एकरूप असणं हा झाला परावर्तनता म्हणजे अशामध्ये जसं पाहतो ते झालं उदाहरण दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सममितता नाव लक्षात ठेवा सममितता जरा थोडा या नावातच अर्थ आहे सम म्हणजे सारखेपणा मितता म्हणजे दिसणे म्हणजेच आता आपण या दोन रेषाखंडांचा विचार करणार आहोत पहा कसं ते रेख ए बी एकरूप हे एकरूपचं चिन्ह आहे बरं असं रेख पी क्यू आता दुसरा घ्यायचा आपण दोन्हीमध्ये काय फरक आहे पहा इथे पहिला पहिल्याशी आहे इथे आता पहिला रेषाखंड दुसऱ्याशी एकरूप आहे तर रेख पी क्यू हा एकरूप असतो पहिल्या रेषाखंडाशी रेख ए बी आता याचं विधान कसं आहे मी वाचून दाखवतो तुम्ही पाठांतर करा किंवा माझ्या पाठीमागे म्हणा रेख ए बी एकरूप रेख पी क्यू तेव्हा रेख पी क्यू एकरूप रेख ए बी म्हणजे काय पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तेव्हा दुसरा रेषाखंड पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो हे दुसरा गुणधर्म आहे सममितता आता आपण तिसरा गुणधर्म पाहूया तीन तिसरा गुणधर्म आहे संक्रामकता हे तिन्ही नाव लक्षात राहू द्या संक्रामकता मग आता याच्यामध्ये तीन रेषाखंडांचा विचार केला जातो संक्रामकता मग मी इथे लिहून दाखवतो रेख ए बी हा पहिला रेषाखंड आपण या ठिकाणी घेतलेला आहे म्हणून पहिला लिहिला मी एकरूप रेख पी क्यू कॉमा नंतर रेख पी क्यू पी क्यू एकरूप रेख आता तिसरा घ्यायचा आणखी आपल्याला एक तिसरा कोणता आपण घेतला आकृतीमध्ये एक्स वाय पाहता तेव्हा काय असत रेख रेख एक्स वाय एकरूप रेख आता पुन्हा पहिला घ्यायचा रेख ए बी आता जर थोडस काही विधान सांगतो ते वाचा नीट लक्षात घ्या पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल आणि दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर तिसरा रेषाखंड पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो या गुणधर्माला संक्रामकता म्हणतात हे तीन रेषाखंड आहेत जरा पहा पहिला रेषाखंड दुसऱ्याशी आणि दुसरा रेषाखंड तिसऱ्याशी एकरूप असेल तर तिसरा रेषाखंड पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतात याला एकरूप रेषाखंडाचे गुणधर्म असे म्हणतात मित्रांनो समजलं असेल आता मी पुढचा भाग घेतो आहे या ठिकाणी पुसून टाकतो आपल्याला शिकायचंय आता रेषाखंडाचा मध्यबिंदू मग मध्यबिंदू म्हणजे रेषाखंडाचे दोन समसमान भाग करणारा बिंदू पहा जर मी आकृती काढतो या ठिकाणी परत आणखीन एकदा समजा हा असेल रेख ए आणि जी आणि याच्यामध्ये आपण बिंदू घेणार आहोत त्याला मी नाव देतो एम मग एम बिंदू असा आहे की यामुळे हे दोन तयार झाले भाग कोणते ए एम आणि एम बी हे दोन्ही सारखेच दिसावेत सारखेच आहेत हे दाखवण्यासाठी सारख्या सारख्या आपण आलेले आहेत आणि मग आता आपण हे विधान कसं तर पाहा बिंदू एम हा रेख ए बी वर असा आहे की एम बरोबर या ठिकाणी लिहितो बघा एम बरोबर दुसरा भाग आहे एम बी बरोबर याची लांबी किती आहे या प्रत्येक भागाची लांबी किती आहे एम आणि एम बी ची लांबी समान आहे म्हणून बरोबर बरोबर एक छेद दोन म्हणजे अर्धी आहे कोणाच्या ए बीच्या म्हणजेच एम हा बिंदू रेख ए बीचे दोन समान भाग करतो की ज्याची लांबी अर्धी असते ठीक आहे म्हणजेच ए एम बरोबर एम बी बरोबर एक छेद दोन ए बी बिंदू एम हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे ठीक आहे आता एक विधान परत लक्षात घ्या प्रत्येक रेषाखंडाला केवळ फक्त एक आणि एकच मध्यबिंदू काढता येतो जर तुम्ही म्हणाल मी इथे बिंदू जर घेतला तर तो मध्यबिंदू होईल का नाही हा भाग मोठा होईल हा भाग लहान होईल म्हणून प्रत्येक रेषाखंडाला एकच मध्यबिंदू काढता येतो समजलं असेल आता आपण पुढचा भाग पाहूया रेषाखंडाची तुलना तुलना म्हणजे कसं लहान मोठेपणा जर पहा या ठिकाणी आपण एक रेषाखंड काढला या ठिकाणी एक असा रेषाखंड काढलेला आहे नाव घेतो मी ए बी रेख ए बी आणि हा रेख आहे पी क्यू याची लांबी पहा
तीन सेमी आणि याची लांबी आहे सहा किंवा सहा सेमी. आता तुम्हाला सहज दिसेल याच्या लांबीवरून कोणता रेषाखंड मोठा आहे कोणता रेषाखंड लहान आहे हे तुम्हाला लिहायचं. फक्त लिहिताना कसं लिहितात असं लिहायचं, रेख ए बी हा लहान आहे कोणापेक्षा, रेख पी क्यू पेक्षा. म्हणजे पी क्यू ची लांबी जास्त आहे म्हणून तो मोठा आहे, ए बी ची लांबी कमी आहे म्हणून तो लहान आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हे जे चिन्ह आहे असं जिकडे फाकलेलं आहे ना ते मोठं असतं. ठीक आहे, आता पुढचा भाग, रेषाखंडाची किंवा किरणांची लंबता. आता इथे जरा नीट पहा, दोन तीन आकृती मी या ठिकाणी काढतो. या ठिकाणी पहिली आकृती काढतो, हे दोन रेषाखंड आहे ए आणि बी, हा एक रेषाखंड आहे, दुसरा आपण घेऊया पी आणि क्यू आणि या ठिकाणी काटकोन दाखवतो. मग रेख ए बी आणि रेख पी क्यू हे परस्परांना जर काटकोनात छेदत असतील तर ते दोन रेषाखंड परस्परांना लंब आहे. मग या ठिकाणी कसं म्हणतात, रेख ए बी लंब रेख पी क्यू, म्हणजे हे दोन रेषाखंड परस्परांना लंब आहे. आता दुसरं काय म्हटलं आहे की किंवा किरणांची. मग आता समजा पहा, मी एक किरण काढतो आणि हा रेषाखंड काढतो असा आणि पहा, आज घेऊ आपण ए आणि बी आणि या ठिकाणी इथे बी घेतलंय, या ठिकाणी दुसरं नाव घेऊ आपण सी आणि या ठिकाणी ओ घेऊ आपण. पाहता काय दिसतंय तुम्हाला, रेख ए बी आणि किरण ओ सी हे परस्परांना काटकोनामध्ये छेदणारे आहे, म्हणून किरण ओ सी हा लंब आहे कोणाला, रेख ए बी ला. हे कशावरून ठरवायचं, जर यांना सामावणाऱ्या रेषा आपण वाढवल्या तर त्या परस्परांना लंब होतात. पहा, ही जर रेषा पुढे वाढवली अशी, आपण ही जर खाली वाढवली अशी, ही जर इकडे वाढवली, तर ह्या दोन रेषा म्हणजे किरण किंवा रेषाखंडाला सामावणाऱ्या रेषा परस्परांना जर लंब असतील तर ते दोन रेषाखंड, दोन किरण किंवा किरण आणि रेषाखंड परस्परांना लंब असतात. हे दोन रेषाखंड लंब आहेत, इथे रेषाखंड आणि किरण लंब आहे. मी आणखीन एक आकृती या ठिकाणी काढतो, तुम्हाला कळेल. आता दोन ही किरणच घेऊ आपण. पहा, हा एक किरण आहे, इथे घेऊ आपण ओ ए बी सी आणि डी. मग आता किरण ओ ए आणि किरण ओ डी हे परस्परांना या ठिकाणी लंब आहे, किंवा किरण ओ ए किरण ओ बी परस्परांना लंब आहेत. म्हणजे अशा रीतीने आपण किरणांची ही लंबता या ठिकाणी दाखवू शकतो. मग आता म्हणजे काय, थोडक्यात लक्षात घ्या, रेषाखंडाला सामावणाऱ्या किंवा किरण आणि रेषाखंडाला सामावणाऱ्या रेषा जर परस्परांना लंब असतील तर ते परस्परांना रेषाखंड किंवा किरण लंब असतात. आता आपण शेवटचा त्यातला भाग पाहूया, तो म्हणजे काय आहे, बिंदूचे रेषेपासूनचे अंतर. जरा पहा, मी आकृती काढतो, प्रत्येक घटक आकृतीने नीट समजून घ्या. ए आणि बी आहे आणि या ठिकाणी इथे एक बिंदू घेऊ आपण सी आणि इथे बिंदू घेऊ आपण ओ घेऊया आपण. ठीक आहे, इथे लंब घेऊया. आता तुम्हाला लक्षात येईल की रेषाखंड ए बी पासून बिंदू सी हा बाहेर आहे. आता ही रेषा ही असू शकते, रेषा ही असू शकेल किंवा रेषाखंड असू शकेल, काही असेल. मग रेषाखंड किंवा रेषा ए बी पासून बिंदू सी हा बाहेर आहे आणि म्हणून मग हा जो सी ओ आहे इथे काटकोन करणारा रेषाखंड आहे, याला लंबपाद म्हणतात. रेख सी ओ ला लंबपाद म्हणतात. आणि मग हे लंबपादाचं जे अंतर असेल, जी लांबी असेल, त्या लांबीला रेषाखंडापासूनचं अंतर असे म्हणतात. म्हणजे ओ सी ची जेवढी लांबी असेल ती लांबी म्हणजे अंतर होय. मित्रांनो, मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. नीट सराव करा आणि याच्या आधारे पुस्तकामधील सराव संचामधील उदाहरणं सोडवा. चला आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका प्रमेयाविषयी, महत्वाच्या अभ्यासाविषयी पाहणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या, धन्यवाद.